आई वडिलांबद्दल चांगले विचार. आई वडिलांचा अपमान कधीच करू नका. आई वडिलांचं हृदय जिंकता आलं पाहिजे, नाहीतर संपूर्ण जग जिंकून पण काही उपयोग नाही. ज्यांनी बोटं धरून चालवायला शिकवलं त्यांना कधी विसरू नका. त्यांचा सदैव सन्मान करा. जेव्हा तुम्हाला अडचण येईल तेव्हा जग तुमची अडचण सोडवण्यासाठी येणार नाही, पण तुमचे आई वडील तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील. हे लक्षात ठेवा, मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप हेच या जगातील एकमेव ज्योतिष आहेत. मित्रांनो, जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल, पण आईची माया आणि वडिलाचे प्रेम कितीही पैसे खर्च केलेत तरी मिळणार नाही. जीवनात हजारो लोक मिळतील, पण मित्रांनो, आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. जोपर्यंत आई वडील तुमच्यासोबत आहेत तोपर्यंत तुम्हाला प्रेमाची कमी कधीच भासणार नाही. मित्रांनो, या जगात आई वडील सोडले ना तर आपली कदर कोणालाच नसते हे मरेपर्यंत विसरू नका. आई वडिलाला कधीच अपमानित करू नका. त्यांच्यासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, नाहीतर अशी वेळ येईल की ते या जगात नसतील तेव्हा तुम्हाला पश्चाताप येईल. तुम्ही कितीही जीवनामध्ये संपत्ती कमवली, कितीही सक्सेस मिळवला असेल, पण आई वडिलांच्या चेहऱ्यावर जर हास्य नसेल तर त्या संपत्तीचं आणि सक्सेसचं काहीच उपयोग नाही. जेवढी आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये ताकद आहे तेवढी कशातच नाही. आईला सर्वाधिक अपमानाचा तो क्षण वाटतो जेव्हा आपला मुलगा पत्नीसमोर तिच्यावर ओरडतो, डोळे वटारतो. पण मित्रांनो, लक्षात ठेवा, जगातील सर्व नात्यांमध्ये आईचे नाते हे सर्वश्रेष्ठ असते, कारण त्याचं वय हे सर्व नात्यामध्ये 9 महिन्यांनी अधिक असतं. आई कशीही असू द्या, तिला आनंद देता आला नाही तरी किमान दुःख तरी देऊ नका. धन्यवाद.